भाजपकडून लोकसभेसाठी दुसरी यादी आज घोषित करण्यात आली आहे आणि या दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्रातील तब्बल 20 नावं आहेत. आता तुम्ही म्हणाल की ही 20 नावं आहेत, परंतु या 20 नावांमध्ये काही दिग्गजांचा पत्ता कट करण्यात आला आहे. आता ही 20 नावं कोणती आहेत ती आधी आपण बघूयात. यामध्ये हिना गावित, सुभाष भामरे, स्मिता वाघ, रक्षा खडसे, अनुप धोत्रे, रामदास तडस, नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार, प्रताप पाटील चिखलीकर, रावसाहेब दानवे, भारती पवार, कपिल पाटील, पियुष गोयल, मिहिर कोटेचा, मुरलीधर मोहोळ, सुजय विखे पाटील, पंकजा मुंडे, सुधाकर शृंगारे, रणजित सिंग निंबाळकर आणि संजय काका पाटील. आता ही 20 नावं घोषित झाल्यानंतर यामध्ये कुणाचा पत्ता कापलाय हा इंटरेस्टिंग विषय आहे, कारण भाजपकडून नेहमीच वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये धक्कातंत्र वापरण्यात येत आहे. असंच काहीसं धक्कातंत्र या भाजपनं घोषित केलेल्या दुसऱ्या यादीत आणि महाराष्ट्राच्या पहिल्या यादीत कुठंतरी थोडंसं धक्कातंत्र वापरल्याचं दिसून येत आहे. यामध्ये पहिलं नाव जे आहे ते आहे खान्देशातलं जळगावचं. जळगावमध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघ जो आहे त्या जळगाव लोकसभा मतदारसंघामधून उन्मेष पाटील यांचा पत्ता कट करण्यात आला आहे आणि त्यांच्या जागी जे आहे ते स्मिता वाघ हे नाव समोर आले. स्मिता वाघ या विधान परिषदेच्या माजी आमदार आहेत ज्या जळगावचे आहेत आणि उन्मेष पाटलांचा पत्ता कट करून स्मिता वाघांना तिथून संधी देण्यात आली. दुसरं नाव आहे ते संजय धोत्रेंचं. संजय धोत्रेंचा जरी पत्ता कट करण्यात आला असला तरी त्यांच्या जागी तिथून अनुप धोत्रेंना तिकीट देण्यात आलं आहे. आणि जे तिसरं नाव आहे महत्त्वाचं ते आहे सुधीर मुनगंटीवार यांचं. सुधीर मुनगंटीवार यांचं काल परवाचंच एक वक्तव्य होतं की त्यांना लोकसभेत जाण्यामध्ये तसा इंटरेस्ट नव्हता, मात्र बीजेपीची जी ही यादी आली आहे त्यामध्ये संजय सुधीर मुनगंटीवार यांचं सुद्धा नाव आहे. आणि हंसराज आहिर जे माजी केंद्रीय राज्यमंत्री होते त्यांचा पत्ता कट करून इथून सुधीर मुनगंटीवारांना संधी देण्यात आली आहे. तर इकडं मुंबईमध्ये ज्यावेळेस आपण येतो तर मुंबई उत्तरमधून विद्यमान खासदार गोपाल शेट्टी यांचा पत्ता कट करण्यात आला आहे आणि त्यांच्या जागी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना संधी देण्यात आली आहे. तर दुसरे विद्यमान खासदार जे आहेत मनोज कोटक यांचा पत्ता कट केला आहे मुंबई उत्तर पूर्वमधून आणि तिथून मिहिर कोटेचा यांचं नाव तिथून घोषित करण्यात आलं आहे. इथून माजी खासदार असलेले किरीट सोमय्या हे देखील इथून इच्छुक होते, मात्र त्यांचा सुद्धा इथून पत्ता कट करण्यात आला आहे. पुण्यामधून एक नवीन नाव समोर आलंय मुरलीधर मोहोळ, पुण्याचे जे माजी महापौर आहेत त्यांचं नाव पुण्यातून घोषित करण्यात आलंय. आणि इकडं बीडमधून प्रीतम मुंडेंचा पत्ता कट करून तिथून पंकजा मुंडेंचं नाव घोषित करण्यात आले. तर ही काही इंटरेस्टिंग नावं होती. यासोबतच काही नावांवर प्रश्नचिन्ह वारंवार उपस्थित केले जात होते, जसं की रक्षा खडसे आहेत, तिकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आहेत, की त्यांना तिकीट मिळेल की नाही अशा चर्चा सुरू होत्या. मात्र रक्षा खडसेंना रावेर लोकसभा मतदारसंघामधून रक्षा खडसेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तर नागपूरमधून नितीन गडकरींना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर ही काही ही बीजेपीची राष्ट्रीय लेवलवरची दुसरी यादी होती आणि महाराष्ट्रातली पहिली यादी होती. या पहिल्या यादीमध्ये जवळपास 7 जणांना धक्का मानला जाऊ शकतो की या 7 जणांचा पत्ता कट करत तिथं अनपेक्षित असलेली नावं जाहीर करण्यात आली आहेत. आपल्याला याबाबत काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि मुंबई तकला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.